खेड तालुक्यातील रौंदळवाडीच्या हद्दीत भीमा आसखेड धरणाच्या पाण्यात एक शेतकरी बुडालाय. ही घटना शनिवारी सकाळी 9:30 सुमारास उघडकीस आली असून बचाव कार्य सध्या सुरू आहे. ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ असे बुडालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. ज्ञानेश्वर गुंजाळ हे रौंदळवाडीतील शेतकरी आहे. ते भामा आसखेड प्रकल्पामधील धरणग्रस्त शेतकरी असून धरणाच्या पाण्यात ज्ञानेश्वर हे बुडाले असल्याची माहिती शनिवारी सकाळी चाकण पोलिसांना नागरिकांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी पाण्यात शोधमोहीम सुरू केली आहे. ही आत्महत्या आहे की नेमका हा शेतकरी पाण्यात बुडालाय याबाबतची गावात उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. त्याप्रमाणे पोलीस आता पुढील शोध घेत आहे. अद्यापही या माणसाचा अजूनही शोध लागलेला नाही आहे.